आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, पण तुम्ही वॉशिंग मशीनच्या आतमध्ये काय करताय? बाहेर या, बाहेर येऊन बोलूया. स्वित्झर्लंड मध्ये घरात आल्या आल्या अगदी पहिला प्रश्न जो माझ्या आईने मला विचारला तो म्हणजे कपडे कुठे धुणार आहोत आपण. कारण का अख्ख्या घरात ना तिला वॉशिंग मशीन दिसली आणि ऑफकोर्स बाथरूममध्ये बाथटब होता. सो आपलं रेग्युलर बाथरूम जिथे आपण खाली बसून मस्तपैकी कपडे धुवू शकतो तशी पद्धत इकडे नाहीये. येस, स्वित्झर्लंडमध्ये मोस्टली सगळ्या घरांमध्ये कॉमन लॉन्ड्री नावाचा प्रकार असतो. आणि हो, तुम्ही बरोबर ओळखलत, अख्ख्या बिल्डिंगमध्ये मिळून फक्त एकच वॉशिंग मशीन असते. येस, आता ती लॉन्ड्री रूम नक्की कशी असते आणि कपडे वाळवायला देखील एक वेगळी मशीन असते हे सगळं जर का तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत, मी अपूर्वा. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की स्वित्झर्लंडमध्ये लॉन्ड्री सिस्टम म्हणजेच कपडे धुण्यासाठी अशी काय वेगळी प्रोसिजर आहे आणि कोणती वेगळी पद्धत आहे. भारतात आपल्याला रोजच्या रोज आपले स्वतःचे कपडे धुवून टाकायची सवय असते आणि इथे जेव्हा पहिल्यांदा मी आले होते त्यावेळेला मला हा कल्चरल शॉक बसला होता की एकतर घरात मशीनच नाही कपडे धुवायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातले कपडे एका बास्केटमध्ये काढून नंतर पूर्ण आठवड्याचे कपडे एकाच दिवशी धुवायचे. हे माझ्यासाठी मुळातच पहिल्यांदा प्रोसेस करणंच अवघड होतं. नॉट नेसेसरीली की रोजचे कपडे रोजच धुवायला पाहिजेत. हो, सो तो एक मनातला और रॅदर डोक्यातला जो ब्लॉकेज आहे तो आधी मी काढून टाकला आणि इकडच्या पद्धतीला ॲडजस्ट व्हायला मला ॲक्च्युली थोडासा वेळ लागला, पण होऊन जातो माणूस ॲडजस्ट. आम्ही आधी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो त्या बिल्डिंगमधले जितके पण अपार्टमेंट्स होते त्या अपार्टमेंट्सला म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटला एक एक दिवस नेमून दिला गेला होता कपडे धुण्यासाठीचा आणि त्याच दिवशी आपण कपडे धुवू शकत होतो. मी एक्झाम्पल देते, जर का मला शुक्रवारी कपडे धुवायचे असतील आणि माझा दिवस जर का गुरुवार असेल तर शुक्रवारचा दिवस ज्यांना नेमून दिला गेला आहे त्या घरी आपल्याला जाऊन विचारावं लागतं की जर का मी तुमच्या दिवशी कपडे धुतले तर तुम्हाला चालतील का. आणि मग त्यांनी जर का हो म्हटलं तर मग आपण एक दिवस एक्सचेंज करू शकतो, म्हणजे मी शुक्रवारी धुते आणि मग तू एक दिवस गुरुवारी धू, असं आपण करू शकतो. नाहीतर तुम्हाला जो दिवस नेमून दिला गेलेला आहे त्याच दिवशी कपडे धुवावे लागतात. हा झाला म्हणजे फिक्स्ड टाइम टेबल जिथे फॉलो होतो. पण लकीली ह्या घरी म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये असा फिक्स्ड टाइम टेबल किंवा फिक्स्ड शेड्यूल प्रकार नाहीये, थँक गॉड. पण टाइम टेबल मात्र आहे. पण खाली जाऊया तर तुम्हाला तो टाइम टेबल दाखवते मी, जिथे महिन्याचा टाइम टेबल असतो. तुम्हाला सपोज गुरुवारी कपडे धुवायचे असतील आणि फक्त सकाळ आणि दुपारीच तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही फक्त सकाळ आणि दुपारचं नाव तुमचं तिकडे लिहायचं आणि तुम्ही त्यावेळेला येऊन तुमचे कपडे धुवून जाऊ शकता. सो असं टाइम टेबल फॉलो होतं इकडे आणि हे फ्लेक्सिबल टाइम टेबल मानलं जातं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे इथे कपडे वाळवण्यासाठीची एक वेगळी मशीन आहे म्हणजे असते हे माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त शॉकिंग होतं. कारण का आपल्या इथे अशी कुठली मशीन रॅदर एक्झिस्टन्समध्येच अशी कुठली मशीन असते हे मलाही माहीत नव्हतं. इथे ज्या वेळेला आले त्यावेळेला पहिला प्रश्न हाच पडला होता की एवढे कपडे आता धुतलेले वाळणार कसे, कारण का इतकं भयंकर इकडे सतत पाऊस असतो किंवा थंड वातावरण असतं, ऊन अजिबातच, म्हणजे विंटर्समध्ये तर ऊन विसरूनच जा अशी सिच्युएशन असते. मग अशा सिच्युएशनमध्ये कपडे वाळणार कसे, राईट? पण लकीली इकडे एक वेगळी मशीन आहे त्यासाठी, त्याला ॲक्च्युली टम्बलर असं म्हणतात. आपण जे रेग्युलर आपले जसे कपडे आपण धुऊन बाहेर काढतो
रिन्स वगैरे करून वॉशिंग मशीनमधले, ते वॉशिंग मशीनमधले कपडे काढायचे आणि नंतर मग टम्बलरमध्ये टाकायचे. आता हा टम्बलर पण आपण खाली बेसमेंटमध्ये जी लॉन्ड्री रूम आहे तिकडे जाऊन बघूयातच. सो येस, ह्या बेसिक गोष्टी आत्तापर्यंत मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. आता चला जाऊयात आपण खाली, तुम्हाला दाखवतेच कशी लॉन्ड्री रूम असते. आता इथे मी वेनेसडेच्या समोर माझं नाव लिहिलं आहे आणि थर्सडेच्या समोर पण माझं नाव लिहिलं आहे. तर इथे तीन स्लॉट्स दिले गेले आहेत, सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर नावाच्या खाली जेव्हा आपण स्लॉट्स बुक करतो त्यावेळेला येऊन आपले कपडे धुवू शकतो. इथे सायकल्ससाठी आहे आणि ही आहे आपली लॉन्ड्री रूम. हे माझे कपडे आहेत. आता इथे ही आणि ही आहे वॉशिंग मशीन, म्हणजे दोन मशीन्स आहेत. आणि ही जी मशीन आहे ही आहे कपडे वाळवण्याची मशीन, ह्याला टम्बलर म्हणतात. आणि इकडे बेसिनसुद्धा दिलेलं आहे जस्ट इन केस आपल्याला हाताने कपडे वगैरे धुवायचे असतील तर. आणि इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि इथून आपल्याला रस्ता दिसतो. सो हे बेसमेंट फ्लोर आहे आणि बेसमेंटमध्ये आपलं हे लॉन्ड्रीचं रूम आहे. सो आधी तर आपल्याला हे ऑन करावं लागतं, झिरो म्हणजे ऑफ आणि हे म्हणजे ऑन. सो इथेसुद्धा ऑफ, ऑन केलं, आता ह्या दोन्ही मशीन्स चालू होतात आणि ही सुद्धा. ही माझी लॉन्ड्रीची बास्केट आणि ह्याच्यामध्ये आता मी सेग्रिगेट करून मशीन्समध्ये कपडे लावून टाकणार आहे. आणि अजून एक गंमत, आपल्याला इंडियामध्ये कसे वॉशिंग मशीनच्या पावडर्स मिळतात किंवा लिक्विड सोप, पण इथे एक वेगळा अजून एक प्रकार आहे. हे असं काहीसं मिळतं आपण असं म्हणू शकतो की हे कपडे धुण्यासाठीच्या छोट्या वड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपलं लिक्विड सोप असतं आणि इवन स्मेलसाठी सुद्धा, फ्रेग्रन्ससाठी सुद्धा एक कंपार्टमेंट असतं. असं मिळून एक अशी छोटीशी त्यांनी वडी बनवलेली असते आणि ही आपण डायरेक्टली कपड्यांसोबतच धुतानाच आतमध्ये टाकून द्यायचं असतं. सो हे खूप भारी वाटलं मला आणि मला फार प्रचंड आवडतं आणि ह्याचा स्मेलसुद्धा खूप छान येतो. सो हे टाकायचं. एक्स्ट्रा फ्रेग्रन्ससाठी मी हे वापरते, हे सुद्धा फक्त फ्रेग्रन्ससाठी. आता इथे आता हे जे दिसतं आहे हे म्हणजे हे तर ऑब्व्हियसली हे जे कंपार्टमेंट आहे इथे स्मेलसाठी किंवा फ्रेग्रन्ससाठीचं लिक्विड जाणार, कपडे धुण्यासाठीचं लिक्विड हे इकडे जाणार. आणि जर का अजून दुसरं काही ॲड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल पांढरे कपडे असतील आणि तुम्हाला ब्लीच हवं असेल, ब्लीच ॲड करायचं असेल, तर ते इकडे सेकंड कंपार्टमेंटमध्ये. तर मी थोडंसं फ्रेग्रन्ससाठीचं टाकते कारण का आपण ऑलरेडी आपली वडी टाकलेली आहे आणि हे बंद करून द्यायचं. आता इथे स्प्राख म्हणजे लँग्वेज, आता लँग्वेज आपण इथे चेंज करू शकतो, इंग्लिश सिलेक्ट करू शकतो आणि इथे भरपूर प्रोग्राम्स, स्पेशल प्रोग्राम्स आहेत.
हँडवॉश आहे, वूल आहे, डेलिकेट्स आहेत, स्किन सिल्क आहे आणि असे भरपूर प्रोग्रॅम्स आहेत. किंवा आपण 20 डिग्री सेल्शियस, 40 डिग्री सेल्शियस आणि 60 आणि 95 अशावर करून पण आपले कपडे धुवू शकतो. बेसिकली हे सगळं वॉशिंग जशी नॉर्मल वॉशिंग मशीनची सेटिंग असते तशीच ही इथे सेटिंग आहे. सो मला असं वाटतं की 40 डिग्रीज माझ्यासाठी इनफ आहेत. मी प्री वॉश करून त्यानंतर वॉशिंग मशीन रूमच्या शेजारी अजून एक वेगळी रूम आहे जिथे आपण कपडे वाळत घालू शकतो. तर आता मोस्टली वूलचे जे कपडे आहेत ते आम्ही टम्बलरमध्ये टाकणं अवॉइड करतो. सो बेसिकली जे नॉर्मल कपडे आहेत तेच टम्बलरमध्ये आम्ही टाकतो. हे कपडे तिकडच्या रूममध्ये वाळत टाकतो. आणि मग फायनली हा आहे आपला टम्बलर. हा इथे बटन ऑन होतं. आता हे म्हणत आहे फिल्टर सी क्लीन, ओके म्हणायचं. इथे आपण लँग्वेज चेंज करू शकतो. आणि आता इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आता हा हे कोणतं आहे, कॉटन एक्स्ट्रा ड्राय ड्राय, म्हणजे कॉटनचे कपडे असतील आणि तुम्हाला एक्स्ट्रा ड्राय करायचे असतील तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. किंवा कॉटन कॅबिनेट ड्राय, इझी केअर कॅबिनेट ड्राय, असे भरपूर ऑप्शन्स आहेत इथे पण आहेत. म्हणजे तुमच्या कपड्यांच्या हिशोबाने तुम्ही इकडे कोणतं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करू शकता. तर मी नॉर्मली कॉटन एक्स्ट्रा ड्राय करते आणि त्याच्यानंतर ड्राइंग प्लस एक्सप्रेस आणि रिव्हर्स प्लससुद्धा करते. ह्याने काय होतं, एकदम मस्त ड्राय होऊन येतात, निघतात कपडे. आणि मग हे सिलेक्ट केलं की स्टार्ट म्हणायचं की स्टार्ट होतं. हां, जोपर्यंत आपले कपडे धुवून निघत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. आता सगळ्याच अपार्टमेंट्समध्ये हे जे कॉमन एरिया किंवा कॉमन लॉन्ड्री सिस्टम आहे ती सगळ्यांनाच फॉलो करावीशी वाटते असं नाही आहे. सो इकडे जे राहणारे लोक आहेत, म्हणजे जे लोकल्स इकडे राहतात, ते मोस्टली असे अपार्टमेंट्स शोधतात ज्याच्यामध्ये ऑलरेडी आतमध्येच घरामध्येच वॉशिंग मशीनची सिस्टम असेल. आणि असे अपार्टमेंटसुद्धा अवेलेबल असतात. पण अर्थातच त्या अपार्टमेंट्सचं रेंट कंपॅरेटिव्हली थोडंसं जास्त असतं. आता हे जे कॉमन वॉशिंग मशीन्स असतात त्याचं मेंटेनन्स कोण करतं, तर आपण ज्या एजन्सी थ्रू इथे रेंट आउट केलेलं असतं अपार्टमेंट त्या एजन्सीला आपण कॉन्टॅक्ट करायचं. किंवा इवन खाली नोटीस बोर्डवरती काही कॉन्टॅक्ट नंबर्स लिहिलेले आहेत. सो तुम आपल्याला जर का काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा वॉशिंग मशीन चालत नाही आहे, काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण त्यांना सांगायचं आणि ते लगेचच त्या मॅटरमध्ये बघतात आणि मेंटेनन्सच्या माणसाला बोलवून लगेचच दुरुस्त करून देतात. सो ते खूप चांगलं आहे. आपल्याकडे काहीच राहत नाही त्याचं, म्हणजे मेंटेनन्सचं ओझं आपल्या डोक्यावर नसतं. सो तो एक प्लस पॉईंट आहे. आता वॉशिंग मशीन जर का पर्सनली घ्यायची झाली तर ती साधारण, इथे मी त्याचं कॅल्क्युलेशन आणि त्याची प्राईस लिहून दाखवते खाली. सो एवढ्याची वॉशिंग मशीन साधारण जाते. आणि ऑब्व्हियसली ही जर का बघायला गेलं तर प्राईस जास्त आहे. आणि आपल्याला नुसतं वॉशिंग मशीन घेऊन चालत नाही, कारण का इकडे कपडे वाळत नाहीत. सो आपल्याला टम्बलरसुद्धा घ्यावाच लागतो. सो म्हणून हे वॉशिंग मशीन पण घ्या आणि टम्बलर पण घ्या, त्यापेक्षा जे कॉमन एरिया आहे तो वापरलेला कधीही चांगला. ओके, चला तर बघूयात कपडे झाले आहेत की नाही. कारण का ते वेगवेगळ्या सेटिंग्जला वेगवेगळा टाईम लागत असतो. आणि म्हणजे हँडवॉशला सगळ्यात कमी वेळ लागतो. पण जसं जसं तुम्ही एक्स्ट्राच्या सेटिंग्स टाकत जाता, म्हणजे सुपर फिनिश म्हणा किंवा आयन फिनिश, असं वेगवेगळे सेटिंग्सचे नावं मी तुम्हाला जे दाखवली, ते त्याला एक्स्ट्राचा वेळ लागतो. म्हणजे 1.5 वगैरे तास पण लागू शकतो एक लॉट व्हायला. आणि त्याच्यानंतर ते कपडे जातात टम्बलरमध्ये. टम्बलरमध्ये अजून
दीड दोन तास लागतात. सो हो, बराच वेळ लागतो, ऑलमोस्ट अख्खा दिवस तर लागतोच कपडे एक दोन लॉट असतील तर धुवून निघायला. सो येस, जाऊयात का? आणि आपले कपडे एकदम मस्त वाळून निघालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान एकदम मस्त वाळलेले आहेत सगळे कपडे. कपडे काढून झाल्यानंतर हे बाहेर काढायचं. हे बघा, ही आहे सगळी ती फिल्टरमध्ये साचलेली घाण ऑर लिंट असं म्हणायला हरकत नाही. सो हे आपल्याला आता उघडायचं असतं आणि हे फक्त आता ब्रशच्या सहाय्याने काढून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आणि मग क्लीन साफ फिल्टर परत तिकडे इन्सर्ट करायचा. ह्याच्यात पण थोडीशी घाण साचली आहे, ही पण आपण ब्रशने किंवा डायरेक्टली पाण्याने धुवू शकतो. आणि हा आहे फिल्टर सी, ज्याला मशीनवर साफ करायची रिक्वेस्ट आली तरच हा फिल्टर साफ करायची गरज पडते.